अशोक चव्हाणांसोबत अनेक नेते भाजपच्या वाटेवर. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आगे आगे देखो. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. तर आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी सोपवलाय. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन यासंबंधी चर्चाही केली. अशोक चव्हाण भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. त्याबाबत बोलताना आज भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी तर हे तुमच्याकडून ऐकलंय. मी एवढंच सांगेन की काँग्रेसमधले अनेक नेते हे भाजपच्या संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय त्यामुळे अनेकांची घुसमट होते असं फडणवीसांनी म्हटलंय. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपसोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी इच्छुक आहेत. विशेषतः काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळले. काँग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्वातील भारताची प्रगती पाहता अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यामुळे आमच्या कोणकोण संपर्कात आहेत, भाजपमध्ये कोणकोण येणार याबाबत मी इतकं सांगेन, आगे आगे देखिए होत आहे क्या, असंही ते म्हणालेत. महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत. काही लोकांना यायचं आहे ते येत आहे. मोदीजींसोबत भाजपसोबत यायला हवं ही त्यांची भावना झाली आहे. काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय त्यामुळे अनेकांची घुसमट होते. आगे आगे देखील होत आहे की असंही ते पुढे म्हणालेत.